अहमदनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सुवर्णताई कोतकर यांना केडगाव दुहेरी हत्याकांडात जामीन मंजूर। केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला। केडगाव येथील दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती, त्या हत्याकांडात सुवर्णा कोतकर यांचे नाव पोलिसांच्या तपासात पुढे आले होते। सदर घटनेनंतर सुवर्णा कोतकर या फरार होत्या। आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय जिल्हा न्यायाधीश कुर्डीकर यांनी सुवर्णा कोतकर यांना अटक जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात ॲडव्होकेट महेश तवले, ॲडव्होकेट संजय दुशिंग, ॲडव्होकेट विवेक म्हस्के यांनी कोतकर यांची न्यायालयात बाजू मांडली। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज 24, अहमदनगर।